चीनमधून आलेल्या कोरोनामुळे आरोग्य व्यवस्था आणि अर्थव्यवस्था धोक्यात आली होती. त्यातून आता कुठे जग सावरलं असताना पुन्हा चीनमध्ये नवीन व्हायरस आला आहे. या व्हायरसमुळे रोज 7,000 मुले रुग्णालयात दाखल होत आहेत. चीनमधील उत्तर पूर्व भागात लियाओनिंग प्रांतात मुलांमध्ये हा आजार दिसून येत आहे. या आजारामुळे मुलांच्या फुफ्फुसांना सूज येणे, श्वास घेण्यात त्रास होत आहे. तर हा आजार म्हणजेच एव्हियन इन्फ्लुएन्झा व्हायरस. हा आजार म्हणजे निमोनियाचा नवा व्हायरस. जागतिक आरोग्य संघटनेने या आजारासंदर्भात चीनकडून माहिती मागवली आहे. त्यामुळे उत्तर चीनमध्ये सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल. चीनमध्ये पसरलेल्या निमोनियाच्या या नव्या व्हायरसमुळे WHO ने गाईडलाईन जारी केल्या आहे. या गाईडलाईननुसार लोकांना सावध राहण्याचा देखील इशारा दिला आहे. लोकांना स्वच्छतेकडे लक्ष द्यावे, काही लक्षण दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा, तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्कचा वापर करण्याचा सल्ला देखील WHO ने दिला आहे. तर आता याचा भारतावर काय परिणाम होणार? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चीनमधील हा प्रकार गंभीरतेने घेतला आहे. भारतात या विषाणूचा प्रसार होण्याचा धोका खूपच कमी आहे, परंतु आरोग्य मंत्रालय या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. चीनमध्ये पसरणाऱ्या या धोकादायक व्हायरसमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी भारत तयार असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. चीनमधून असे आजार का उद्भवतात यावर आता चर्चा देखील सुरू झाली आहे. प्राण्यांमधून मानवात हे व्हायरस येतात. चीनमध्ये विविध प्रकारचे मासे खाल्ले जात असल्यामुळे हा आजार येत असल्याचे म्हटले जाते.